सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव हा देशाला दिशा दाखवणारा कार्यक्रम आहे असं मत आमदार भास्कर जाधव यांनी लोकोत्सवासाठी परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजींचे ऋण व्यक्त करताना मांडले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार भास्कर जाधव. काळसिद्धेश्वर महाराजांचं एक वैशिष्ट्य जे मला अनुभवास आले ते केवळ अध्यात्म सांगत नाही, ते केवळ धर्म सांगत नाही, ते केवळ उपदेश करत नाही, तर शास्त्रोक्त पद्धतीनं शास्त्राचा आधार घेऊन आणि जागतिक वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन या संशोधनाचा अभ्यास करून ते या सगळ्या गोष्टीची सांगड घालतात. आणि म्हणून ही पंचम महाभूत तरी काय आहेत, तर पंचम महाभूत म्हणजे आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि जल अशा पद्धतीची पंचम महाभूतं की ज्याच्यामुळं हे जगत चालू शकत नाही, ज्याच्याशिवाय ही जीवसृष्टीच जिवंत राहू शकत नाही, आणि त्याचं महत्त्व हे नवीन पिढीला कळावं म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना सामावून घेतलं आहे, म्हणून त्यांनी इंजिनियर्सना सामावून घेतलं आहे, म्हणून त्यांनी शास्त्रज्ञांना सामावून घेतलं आहे, म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेला सामावून घेतलं आहे, त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला सामावून घेतलं आहे, त्यांनी या ठिकाणी जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात त्या आमच्या प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमांना सामावून घेतलं आहे आणि राजकीय व्यवस्थेला सुद्धा सामावून घेतलं आहे. याचा अर्थ या सगळ्यांच्या सहभागातून ही पंचम महाभूत ही आपल्याला जागृत करता येतील. ही पंचम महाभूताचं महत्त्व हे जगामध्ये सर्वांना सांगता येईल अशा पद्धतीचा विचार हा या कार्यक्रमातून आज आम्हाला मिळतो. मी स्वतः काळसिद्धेश्वर महाराजांच्या विचारांचा एक पायिक आहे. 2015 सालीसुद्धा अशाच पद्धतीचा कार्यक्रम झाला होता आणि त्यामुळेसुद्धा लाखो लोकं आली होती. आजपर्यंत आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये माझ्या माहितीनुसार किमान 12 ते 15 लाख लोकांनी भेट दिलेली आहे.